दौंड तालुक्यातील कानगाव येथे शारदीय नवरात्र उत्सव जोरदार तयारीत सुरू आहे. गणेशोत्सवाप्रमाणे या गावात दरवर्षीप्रमाणे देवीची मूर्ती बसवून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यावर्षी गावच्या लोकसहभागातून भवानी मातेचं मंदिर बांधून देवीच्या मूर्तीची कानगाव येथे कायमस्वरूपी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हनुमान तरुण मंडळातील सर्व सदस्य नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करतात. यामध्ये गावातील महिलाही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. सार्वजनिक आरती होती. संध्याकाळी 7:45 आरती होती जोडीनी. सकाळी 7:30 आरती होती. आणि त्यानंतर मध्यंतरी दररोज गाण्यांचा कार्यक्रम असतो. गायन पार्टी असतात, कीर्तन असतात, आणि पहिल्या दिवशी मिरवणूक असते देवीची. आणि त्याच पद्धतीनं आम्ही या मंडळाच्या आणि देवीच्या माध्यमातून गावामध्ये उपक्रम राबवणार आहे. नंतर इथून पुढच्या काळामध्ये रक्तदान शिबिर, परत आत्ता म्हणजे शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, परत काही शालेय साहित्य असेल ते वाटप करणार आहे इथून पुढच्या काळामध्ये. आणि आत्ता सध्या जे हे वर्ष आहे आमचे हे 22 वर्ष आहे. सुशांत जगताप, सनस्टार न्यूज, दौंड.